रामकृष्ण हरी माऊली ॲग्रोवनमध्ये आपलं सरस स्वागत. आज आपल्या द्राक्षबागेची छाटणी करून घेतो आहे. द्राक्षबागेची छाटणी करीत असताना काय काळजी घ्यायला पाहिजे याच्याविषयी. द्राक्षबागेची छाटणी करीत असताना साधारणतः एक 4 किंवा 5 डोळ्यावरच आपण छाटणी करून घ्यायची आहे. ज्या काड्या पिकलेल्या नाही आहेत त्या काढून टाकायच्या आहेत. कारण कसं होतं की जर पिकलेल्या काड्या आपण जर त्या हिरव्या काड्या असतात ते जर काढल्या नाही आहेत तर काय होतं की उद्या बुरशीजन्य आजार दावणी आपल्याला त्रास करते. त्यामुळं होता होईल तेवढ्या जास्तीत जास्त ज्या पिकलेल्या काड्या आहेत त्या ठेवायच्या. उरलेल्या ज्या हिरवट ज्या दिसतात काड्या त्या काढून टाकायच्या वरच्या. साधारणतः सबकिनपासून आपली थॉम्सन बाग आहे, थॉम्सन बागेला सबकिनपासून आपल्याला काडी वाढवावं लागते. इतर बागेला कसं आहे की सबकिन नाही केलं तरी चालतं. मार्केटिंग बागेला असं आहे की समजा जर सबकिन नाही केलं तरी चालण्यासारखं आहे. सुपर सोनाका, सोनाका ह्या बाकी इतर ज्या मार्केटिंगच्या बाग आहेत त्या बागेनं कसं आहे की सबकिन नाही केलं चालतं. पण थॉम्सनला सबकिन जर नाही केलं तर घड पडण्यासाठी ते त्रासदायक ठरतं. हे बघा काड्यांची पोच बघा. आज 10 तारीख आहे, आपण छाटणी घेतोय. परवा आपण व्हिडिओमध्ये टाकल्याप्रमाणे आपण 10 तारखेला छाटणी घेणार होतो. मागे आपल्याला सांगितलं होतं की कशा पद्धतीनं बागेची काळजी घ्यायची, सुरुवातीला काय करायचं, आता ह्याच्यानंतर आपण बेसल डोस कसा करायचा ह्याविषयी आपण एक व्हिडिओ तयार करून टाकतोय. रानाच्या प्रतवारीप्रमाणे बेसल डोस कसा टाकायचा ह्याच्याविषयी आपण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हे बघा आपले मित्र आहेत, छाटणी कशी करतायत बघा. हे बघा छाटणी करत असताना कशी काळजी घेऊन त्यांनी छाटणी करतायत बघा. जेणेकरून कुठं जर पाला राहिलेला असला किंवा तो पाला अगदी व्यवस्थित काढून घेतायत. द्राक्षबागेमध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे कसं की चांगले गडी मिसळा मिळणं त्याला थोडं नशिबाचाच भाग म्हणल्याकरता लागते. कारण आपल्या घरची बाग जशी आहे त्या पद्धतीने जर येणाऱ्या प्रत्येक गड्याने जर काम जर केलं तर द्राक्ष बागायदारालाही तो फायदा होतोय. नाहीतर काय की फक्त टाईम गाठायचा आणि आपल्यालाच फक्त पैसा कसा मिळेल आणि आपली हाजरी कशी वाढेल ह्याच्याकडं बऱ्यापैकी आता सगळ्या मजुरांचं जरा हे असतंय. आपल्याला हे चांगले गडी मिळाले त्यांचा फायदा आपल्या बागेला होतोय. हे बघा शेतकरी मित्रांनो, ह्या पद्धतीनं अशा हिरवी जी काडी असते समोर आलेली, आता हा डोळा ठेवून काय उपयोग नाही कारण हिरवट दिसतोय. तसाच हा पण आहे बघा की हाही हिरवट दिसतोय, ह्याची काही ठेवून उपयोगच नाही. बरोबर तो वरचा पुढचा डोळा ठेवा उडवून टाकावा लागतोय. कारण समजा हा पुढचा डोळा उडवला नाही तर काय होतं की ह्याला हिरवट असल्यामुळे ह्याला दावणीचा प्रादुर्भाव जरा जास्त होतोय कारण लवकर फुटते. हा डोळा उडवून इथून बरोबर आपल्याला छाटावा लागणार आहे ह्या इथून. तसंच ही पण काड्या ही पूर्ण आहे ह्या इथून छाटावं लागते. म्हणजे साधारणतः एक 3-4 डोळे ठेवून आपण छाटणी करतो आहे. आपल्या माऊली ॲग्रोवन या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बटन दाबा. म्हणजे येणारे जे व्हिडिओ आहेत ते आपल्याकडून मिस होणार नाहीत.